नमस्कार प्रुडंट मिडियाच्या गजाली ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार. आयज हे कार्यावळीन आमचे बरोबर आसा डॉक्टर सॅली रॉड्रिक्स, जे ऑस्ट्रेलियाक आसतात, पण तांचें शिकप आनी तांचें पयलींचें सगळें बालपण गोंयानच जालां. आनी ह्या विशयाचेर म्हणजे तांचो एक स्पेशलायजेशन आसा किंवां सुपर स्पेशलायजेशन काम म्हणून येता की बायलांच्या लघवेच्या मार्गावेल्यो ज्यो तक्रारी आसतात जाका युरो गायनेकोलॉजीचो विशय म्हणटात, ताचे विशीं तांचे एक्सपर्टायज आसा. आनी ह्या विशयाचेर थंय कितें चल्लां किंवां जगान आज कितें नवें घडटा हाचे विशीं म्हायती करून घेवपा खातीर आनी करून दिवपा खातीर डॉक्टर सॅली आज आमचे बरोबर आसात. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. म्हाका सांग डॉक्टर, तुमी आतां ऑस्ट्रेलियाक आसा न्ही, सो हाव मेनी इयर्स यू आर अटॅच टू दॅट ऑर्गनायजेशन ऑर दॅट इन्स्टिट्युशन एन्ड वॉट इज अ म्हणजे वाय यू लायक इट ओवर दॅट, वॉट इज एम्बियन्स एज वेल एज अदर फॅसिलिटीज ओवर दॅट एट युअर प्लेस? आय एम इन ऑस्ट्रेलिया ना आतां 15 वर्सां जालीं एन्ड आफ्टर लिव्हिंग गोवा मेडिकल कॉलेज स्पेंड अ फ्यू इयर्स इन सी एम सी वेलोर एन्ड देन आय बीन इन ऑस्ट्रेलिया सिन्स दे देन. आतां कितें जालें, वेन आय वेंट दे आय गॉट दीस ऑपॉर्च्युनिटी टू स्पेशलायज इन युरोगानी एन्ड आय स्पेंड अ फ्यू इयर्स इन दॅट, सो गॉट सम ट्रेनिंग इन दॅट एन्ड आय एम नाव अप्लायिंग दॅट इन माय प्रॅक्टीस एवरी डे प्रॅक्टीस. दिस इट इज एन इश्यू दॅट अफेक्ट्स अ लॉट ऑफ विमेन एन्ड एज वी आर गेटिंग ओल्डर वी फायंड दॅट मोर ऑफ एन इश्यू. सो इट इज समथिंग क्लोज टू माय हार्ट एन्ड आय कॅन सी द डिफरन्स जस्ट सिंपल थिंग्स कॅन मेक इन अ वुमन्स लायफ. सो बेसिकली डॉक्टर म्हाका एक सांगात की तुमकां होच विशय कित्याक आवडलो, वाय यू लायक दीस पर्टिक्युलर ब्रांच, बिकॉज इज इट बिकॉज म्हणजे आमी अशें खूब फुडें म्हणलें पाथ लेस टेकन किंवां हातूंत कमी लोक आसात, किंवां यू फेल डॅट देर इज रियली नीड एन्ड रियली समथींग कॅन बी डन फॉर द पेशंट बिकॉज यू वर्कड ओवर हियर एट गोवा मेडिकल कॉलेज एन्ड सी एम सी वेलोर एज यू रायटली सेड. सो वॉट वॉज युअर म्हणजे वॉट कॉट युअर अटेंशन? वेल वी लर्न लायक आय थिंक ऑप्स एन्ड गायनी इज अ रियल इज वन thing that covers a lot of fields and I've covered a lot of it, but wasn't exposed to a lot of urogyny while I spent my time here. So when I got there it took my fancy and I was quite interested in that, so I thought let's do something. And I could see that once I got into it I started liking it. I could see the difference it made to women on the whole, like from a position where they used to sit at home because of the incontinence issue, because of the shame, now they were stepping out because it was no longer an issue for them. They were doing things that they wanted to do, that they liked to do. So it was like more a lifestyle change for them. The quality of life improved. So Dr. Sandhya ji macha kokne sandha ki tane mhante mhanlat ki एक असे एक आव्हानात्मक क्षेत्र आशिल्ले की जे किती तरी करू शकताले, स्पेशली बायलांच्या मनात किंवा एक न्यूनगंड असता, एक फोबिया असता, एक फियर असता की ना आपल्याक हे पर्टिक्युलर प्रॉब्लेम असता त्यांना आपण बाहेर वचू शकना किंवा समाजातल्या ज्यो सामाजिक कार्यावळी जाता घडणुको जातात म्हणून ऍक्टिव्हली पार्टिसिपेट जाऊ शकना. म्हणजे खुबशे फुडें कितें आसा अशे खांक आयल्या किंवा आणि कितें जाल्या तांकां अशी लघवी पास जाता किंवा मातशे अशे युरीन वता आणि ते तांकां कळना आणि हाका लागून एक मनान एक सदांच एक फियर असता. सो वीथ धीस म्हणजे तांकां अर्ली इंटरव्हेन जर केलें, योग्य पद्धतीन जर हँडल केलें जाल्यार धीस प्रॉब्लम कॅन बी ओवरकम आनी ताका दे कॅन लीड अ व्हेरी नॉर्मल लायफस्टायल अँड एन्जॉय द लायफ इन शॉर्ट. बरोबर डॉक्टर, म्हाका सांगा हाची कारणां कितें असतात, वॉट इज द रिझन बिहाइंड दीस युजली? देर आर लॉट्स ऑफ रिझन्स. वेल एनीथिंग दॅट पुट्स अ स्ट्रेन डाऊन ऑन युअर पेल्विक फ्लोर ऑन द सपोर्ट्स अंडर द ब्लॅडर विल कॉज दिस प्रॉब्लम. Childbearing, giving birth, including old age where the tissues become weaker and this, then the whole bladder prolapses including the uterus, so what we call as pishvi sakal devta. You know, yeah, manje amcha goicha padin bayala khup shabde da tar pishvi sakal devla. This is the statement what usually people, and that is because the nothing wrong with the pishvi, it's the supports under the uterus and under the bladder that are weak, so it all drags down, and that is from weightlifting, from giving birth and the stretching of the tissues, not looking after, you know, not doing your pelvic floor exercises, going through menopause where the tissues lose their elasticity, become weaker, that all promotes this condition, causes this condition. So we recognize that, and we tell all our women, especially the pregnant women or women in the young age, to start doing their pelvic floor exercises when you're younger. Don't wait till you're older, till you start having the problem. So if you do that from the beginning, that can help prevent the issue later on in life. And even when you do notice that you do have issues with incontinence, you do have issues with prolapse, do your pelvic floor exercise. The simple things, something simple that you can do sitting at home in the luxury of your own, you know, in your own house. You just have to squeeze your pelvic floor, hold it and let go. And the more you do it, the more rewards you will reap. The stronger your the supports become and the less will be your problems. सो बेसिकली डॉक्टर तुम्ही सांगता की त्याचा असा निष्कर्ष काढता की डॉक्टर म्हणता की
प्रत्येक बायल मनशे हळूहळू जशें तेजें वय वाडटा किंवां तेंची एक पाळी येवपाची बंद जाता तेन्ना भितरली सपोर्ट सिस्टम आसता जे स्ट्रॉंग म्हणजे स्ट्रेंथ आसता मसलांचे किंवां जो पॅल्विक फ्लोर आसता तो हळूहळू कमजोर जाता किंवां वीक जाता आनी हाका लागून ते आंग पिशवी भायर येता. एक्च्युली पिशवेन प्रॉब्लेम आसना, फक्त जो सपोर्ट सिस्टम आसा ताका प्रॉब्लेम आसा, दॅट्स वाय इट कम्स नाव. आणि हे जे आसा ते आमच्यानी टाळू येता. बायलांनी जर एक्सरसायजीस किंवां जशें डॉक्टर म्हणटा तशें खुबशे एक्सरसायज अशें आसा की ते करपाक व्हडले जिमान किंवां बाबा हातून मशिनाची कांयच गरज ना, यू कॅन डू एट होम. आनी घरा करपाची सवय यंग एजीर म्हणजे तरुणपणानच बायलांनी लासपाक जाय आनी लावपाकय जाय, ज्याचे मुळे मागीर प्रेग्नन्सी किंवां भुरगें जाल्या उपरांत किंवां इवन कांय बाणा कितें काम बीम घरांत करचें पडटा आनी हाका लागून सुद्दां प्रॉब्लम जे येवपाचे आसता ते टाळूं येता. सो वी कॅन प्रिवेंट दीस. बरोबर डॉक्टर? म्हाका सांगा की हेजे म्हणजे वॉट यू फायंड द डिफरन्स बिटवीन अवर इंडियन पीपल किंवां गोंयचे आनी इंडियेचे, हांव दोनूय म्हणटा, अँड पीपल वेर यू आर वर्किंग, आर यू इज द स्टेटिस्टिकल फिगर्स मॅचिंग विथ दॅम ऑर दे आर म्हणजे आमचे कडेन तेचे प्रमाण चड आसा? प्रोलॅप्स इनकॉन्टिनन्स एफेक्ट विमेन ऑफ everywhere all everywhere. World over. It's just how much you look after yourself. If you don't look after your health, then you will find the problem, it being a problem more in the population where you don't look after yourself as compared to this. But it is prevalent everywhere. There's no, it does not discriminate. No discrimination. म्हणजे बाबा हंगसरले वातावरण असे असा की आमची बायलां चढ काम करतात किंवा चढ कष्ट घेतात म्हणून त्यांना ते प्रॉब्लेम चढ असा, आणि भायल्या बायलांक जायना किंवा भायल्या देशातल्या बायलांनी मध्ये हे प्रॉब्लेम दिसून येणार असे काय ना. इट इज त्यांचं प्रिव्हेलन्स सगळ्याकडे सारखंच असतं, फक्त जी बायलां स्वतःचे लक्ष देतात परॅप्स दे मे आस्किंग फॉर अर्ली इंटरव्हेन्शन किंवा प्रॉपर मॅनेजमेंट. आमचा एक दृष्टिकोन असे असता ना आता जाणटे झाले आता आणि कित्याक ते ऑपरेशन नाका दोतर असे म्हणून ते घरा बसतात आणि ते घरात तसे सोसतात किंवा तो एक सामाजिक एक भय असता ना असं काही वचप ना घरात रावता मग कसे जाता. आणि स्पेशली हो इनकॉन्टिन्युअस स्पेशली मग सांगा डॉक्टर वॉट इज अ रेट लाईक हाऊ मेनी ऑपरेटिव्ह इंटरव्हेन्शन्स यू डू पर ऑलमोस्ट इन अ इयर ऑर मे बी वॉट एव्हर यू फील लाईक म्हणजे एज कम इन युअर इन्स्टिट्यूशन? Oh, I do a fair few, like at least there will be around 20-30% of the patients that I see will have some issues with incontinence and this, and they will go for further treatment, which is operation. But before going for an operation, you can do this pelvic floor exercises, and people have, like there are specialized physiotherapists and people who teach you how to do this so that it's done properly. And you can do it sitting at home, like I said. All you have to do is, like, if you're passing urine and you want to stop the flow of your urine or you want to slow it down, you squeeze your pelvic floor. So that's the simple tissue that you need to squeeze 10 times, you know, do it 10 times in the morning, 10 times at night. Just squeeze, let go, squeeze, let go. And you will notice an improvement in a couple of months. Do it yourself. You can start today. Do it every day. It's like brushing your teeth twice a day, three times a day. If you do this regularly, you will notice a difference. So it's something so simple that everyone, each one of us can do it. I think the rewards that we get at the end of the day is significant. So why not? Why shouldn't we do it? We should. बरोबर डॉक्टर सांगला की एक तशी अतिशय सुंदर उपमा दिली की जशे आम्ही खंयचो मनीस दिसाक दोनदा दात घासता सकाळी उठल्या उपरांत रातचो न्हिदताना, त्याचप्रमाणे प्रत्येक बायल मनशे हे जे त्यांनी एक्सरसाइज सांगले ते सकाळचे लघवी पास करताना दॅट इज अ राईट टाइम बिकॉज यू कॅन स्टार्ट एटलीस्ट एकदा तुम्हाला कळलं काय तुमच्या मध्ये करूया. ते म्हणला की जसे आम्ही लघवी करतात त्यांना थांबवप सोडप असे एक 10-40 करप, सांचे 10-40 करप, आणि हे करताना तुम्ही मागीर यू नीड नॉट कन्फाईन फक्त लघवी पास करता पण तो म्हणजे कळलेलं असतं नाही कसे मसल ते स्क्वीज करप कसे पुट देम इन ॲक्शन. आणि हे आमकां जरी साधे दिसले सिंपलशे दिसले फक्त 10-40 करप हे म्हणजे नेग्लिजिबल, हाका चड वेगळो टायमूय दिवचो पडना, बट द रिवॉर्ड्स म्हणजे हाचे फायदे आसात इतके खूप असतात की दॅन लेटर ऑन यू कॅन रियली ओवरकम दीस प्रॉब्लेम बाय ऑल मिन्स म्हणतात, म्हणजे फुडें तुमकां हे दुयेंसच जावचें ना. आणि इट इज व्हेरी गूड म्हणून सांगतात की असे कितले फोडे अशे गजाली असतात की आम्ही त्यांचे लक्ष दिनात, काय गजाली आम्ही डिस्कस करणार, काय गजाली आम्ही ना ते बायलांचे प्रॉब्लेम ते जाणट्यांचे प्रॉब्लेम असे म्हणून आम्ही ते कवर करता किंवा मास्क करता. बट बेसिकली इफ वी रियली डिस्कस अँड इफ वी रियली टॉक टू एक्सपर्ट्स की आयच्या काळाची मोग अशी आशिल्ली की डॉक्टर हांगा आयल्यात जो वर्सांसून एकदा येतात आणि म्हाका अशें दिसलें की त्या निमतान काय चर्चा जावची, काय विषयांकडे आम्ही स्पर्श करचो आणि काय लोकांक ही माहिती मेळची आणि वीच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हे जे ऑपरेशन असा ते फुडें करच्या पेक्षा जसे डॉक्टरांनी सांगले जर इनफॅक्ट त्यांनी सांगलं की त्यांच्या देशात असे स्पेशल ट्रेनर्स असतात जे शिकवतात कशा पद्धतीने एक्सरसाइज करू येतात, पण त्यांनी त्याच्यापेक्षा पुढे एक पाऊल घालून सांगलं की हे व्हेरी सिम्पल असतं, साधे सोपे असतात, हे प्रत्येक बायल मनीस करू शकता आणि यंगर एज यू स्टार्ट बेटर फॉर. बरोबर डॉक्टर, मला सांगा तुम्ही म्हटलं की डिलिव्हरी इज इट बिकॉज म्हणजे हॅव यू ऑब्झर्व दीस की सिझेरियन झाल्या मध्ये चढ असतं किंवा बाबा नॉर्मल डिलिव्हरी झाल्या मध्ये चढ असतं, सी दॅट पॅरिटी ऑल्सो काउंट्स, बट तरी सुद्धा व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन जनरल? It does affect both, whether you have a cesarean is not protective. Barobar.
So just because you have a cesarean doesn't mean that you will not have incontinence. So just because you're carrying a baby for 9 months, there is pressure on the pelvic floor. Absolutely. When you push a baby or when you with the delivery and you, this, and there's a lot of tearing and this, yes, that pelvic floor becomes weaker. So there is a chance that those women might have more incontinence, but it is not by the rule. You can have a very strong pelvic floor even if you've had the worst of labors or the biggest of pushed the biggest of babies out. So yes, but what is important is looking after the pelvic floor rather than what, you know, some damage to it is inevitable. You cough, you strain when you're constipated, or that is this, but looking after it is more important than as you said, prevention is better than cure. तुम्ही जर पहिलीपासून एक्सरसाइज करपाक लागले, जसे सांगले ते इतके सिंपल एक्सरसाइज असा, माझा प्रत्येक बायल मनीस किंवा यंग गर्ल शुड स्टार्ट इट एट अर्ली एज. And if that doesn't work, then there is always surgery. And just doing pelvic floor exercise has shown that it works in 70% of women with stress incontinence or, you know, with significant incontinence issues. So if it works in 70% of cases, you might be one of those 7 out of 10. बरोबर. म्हणजे त्यांनी सांगला की 70% लोकांनी हे एक्सरसाइजेस करूनच फायदा होत होता की ऑपरेशनची सुद्धा गरज पडना. डॉक्टर मग एक सांगा की वेन यू आर एज यू आर कमिंग टू द कंक्लुजन और डायग्नोसिंग, येस, only the history is the factor, or you have certain investigation to confirm this patient requires surgical correction? We do a special test called urodynamic studies, which I do myself in my clinic, and it's a very simple test. It can be done as an outpatient procedure. What we do basically is we check for pressures inside the bladder as we're filling the bladder up, so in the filling phase, as well as pressure inside the urethra, which is connecting, which is basically the weakness lies there at the neck of the bladder and under the urethra. So we check the pressures, and that confirms that yes, the problem here is the supports that are weak. So that needs reinforcement. So that tells us what we call it as genuine stress incontinence. And for that, surgery will, if exercise and things have not worked or have not given the desired effect or results, then we can go for a procedure called the sling surgery, which is just a matter of putting a tape. If that's your bladder, that's the urethra, putting a tape under the bladder and that under the urethra, and that sort of supports it. So you are creating artificial support. म्हणजे बेसिकली ज्यांना ह्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात आणि त्यांना समोर असे दिसून आलं की ह्याका वक्तानी किंवा ह्याच्या एक्सरसाइजांनी ह्याका जाय तो डिझायर रिझल्ट मिळणार, आणि इफ द सिच्युएशन अँड कंडिशन डिमांड्स ह्याका एक लहानशे ऑपरेशन करूयात, की ताका ते स्लिंग ऑपरेशन म्हणतात, तातून ते टेप्स घालून जे त्याने सांगले की त्या फ्लोअर जो असा तो त्याला सपोर्ट देऊन ते सकल देवता ते अंग कमी करू येतं. म्हणजे डॉक्टर, इनफॅक्ट इन बिटवीन देर आर सम दिस थिंग की सम टॅबलेट्स विच हॅव कम अँड इट इज हेल्पफुल. हाऊ फार दिस मेडिकल लाईन ऑफ मॅनेजमेंट हेल्प्स द पीपल इन जनरल? If someone has